नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे, पण मी हरणार नाहीये, ताकदीनं मैदानात उतरणार आहे. परंतु नेतृत्वाला माझी विनंती आहे, मला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं आणि पक्षात काम करण्याची जबाबदारी द्यावी. लोकसभेच्या महाराष्ट्रातील महानिकालात भाजपचे पाणीपत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे धक्कादायक स्टेटमेंट. खरं म्हणजे महायुतीत 28 जागा पदरात पाडून निवडणुकीला लीड करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना कमळाच्या चिन्हावर अवघ्या 9 उमेदवारांना विजयाचा गुलाल लावता आला. 45+ स्वप्न पाहून निकालाची वाट पाहणाऱ्या महायुतीची गाडी अवघ्या 17 जागांवर गुंडाळी. अर्थात या सगळ्याचं खापर फडणवीसांवर फुटणं स्वाभाविक होतं आणि ते फुटलं देखील. या निकालामुळे फडणवीसांच्या भाजपतील राजकारणातील सूर्य मावळणार हे जवळपास निश्चित आहे. पण पराभवाची जबाबदारी घेत सरकारमधून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त करून फडणवीसांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारलेत. आता हे पक्षी नेमके कोणते आहेत आणि फडणवीस यातून कुणाला घायळ करू पाहत आहेत याचीच ही इन्स्टा स्टोरी. हॅलो, मी ओंकार. हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. फडणवीसांनी मोकळं करण्याच्या वक्तव्यातून पहिला पक्षी मारलाय तो म्हणजे दिल्लीतून त्यांच्यावर असणाऱ्या दबावाचा. खरं म्हणजे शिंदेंना शिवसेनेतून फोडून आपल्यासोबत घेतलं तेव्हापासूनच आपल्याला सरकारच्या बाहेर राहून पक्ष संघटनेचं काम करायचं आहे असा फडणवीसांचा सूर होता. पण दिल्लीतून दबाव टाकून सत्तेत सहभागी व्हायला लावल्यामुळं फडणवीसांना ना इलाजानं उपमुख्यमंत्री व्हायला लागलं. CM टू डेप्युटी CM असा उलटा प्रवास करायला लागल्यामुळं फडणवीसांची इमेजही बरीच डागाळी होती. त्यात दोन पक्ष फोडण्याच्या जनतेचा सगळा राग फडणवीसांवरच फुटत असल्यानं आता पक्ष संघटनेत जात पडद्याआड लपून काम करण्याची संधी त्यांना चालून आले. राजकारणात फडणवीसांना लाँग टर्म खेळायचं असेल तर या निगेटिव्ह वातावरणात फडणवीसांच्या फायद्याचं काय ठरणार असेल तर ते म्हणजे शांत राहून राजकारणात ॲक्टिव्ह राहणं. लोकसभेच्या पराभवाचा सगळा ब्लेम आपल्यावरच घेत फडणवीसांनी त्या दिशेने एक पाऊल टाकलंय असं म्हणायला हरकत नाहीये. सरकारमधून मोकळं होण्याचं स्टेटमेंट करून फडणवीसांनी मारलेला दुसरा पक्ष आहे तो म्हणजे विनोद तावडेंच्या समांतर राजकारणाला शह देण्याचा. 2014 विचार केला तर राज्यात भाजपच्या पहिल्या फळीतील मोठं नाव म्हणून विनोद तावडेंकडे पाहिलं जातं. मात्र तावडेंना ओव्हरटेक करत फडणवीस पुढे निघून गेले. त्यानंतर फडणवीसांनी स्वतःचं राजकारण सेफ करण्यासाठी स्पर्धेतल्या नेत्यांच्या पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू केला. अर्थात त्यात तावडेंचं नाव सर्वात टॉपला होतं. फडणवीसांनी आपल्या फेवरमधल्या नेत्यांना बळ दिल्यामुळं तावडे पक्षात आपोआप साईडलाईन झाले. पण तावडेंनी शांत राहत हळूहळू पक्ष संघटनेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. तावडे पुढे महामंत्री झाले. तावडेंच्या शब्दाला दिल्लीत मोठा मान मिळू लागला. लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात तावडेंनी पुन्हा आपली माणसं पेरायला सुरुवात केली. अर्थात फडणवीसांसाठी हा रेड सिग्नल होता. त्यामुळे वेळीच पक्ष संघटनेत जाऊन स्वतःची पोझिशन सेट करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तावडेंच्या राजकारणाला शह देण्यासाठी फडणवीसांनी अगदी सगळ्या बाबींचा विचार करून हे स्टेटमेंट केले. सरकारमधून मोकळं व्हायचं स्टेटमेंट करून फडणवीसांनी मारलेला शेवटचा पक्ष आहे तो म्हणजे विधानसभेच्या पॉवर पॉलिटिक्सच्या केंद्रस्थानी जाण्याचा. भाजपने सर्वेचा हवाला देत अनेक जागा आपल्याकडे वळत्या करून घेतल्या. एवढंच नाही तर शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जागा सोडण्यामध्येही त्यामुळेच बराचसा विलंब झाला. आता या सगळ्याचा परिणाम आता सगळ्यांच्या समोर आलाय. महाराष्ट्राच्या जनतेनं या फोडाफोडीच्या राजकारणाला सपशेल तोंडावर आपटलंय हे आकडे सांगतायत. पण लोकसभेच्या परफॉर्मन्सवर विधानसभेला जागा सुटतील असा महायुतीचा आधीच फॉर्म्युला ठरल्यामुळं कमी जागांवरच गुलाल लागल्यानं भाजपची आता मोठी कोंडी होणार आहे. शिंदे आणि अजित पवार हे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रेशर क्रिएट करतील हे स्पष्टच आहे. तेव्हा लोकसभेचं गणित चुकलं तर विधानसभेलाही भाजपकडून आपल्याला सीट लीड करण्याची इच्छा असल्याचं अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी ही मागणी करून बोलून दाखवले. अर्थात आमदारकीचं तिकीट वाटप, कुणाला कुठून कोणत्या जागा सोडायच्या याचा कंट्रोलच फडणवीसांना पुन्हा एकदा सरकारमधून मोकळं होऊन मिळणार आहे. एकूणच काय तर पराभवाची जबाबदारी स्वीकारतानाच पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी इमोशनल गेम कसा खेळायचा हे शिकावं तर फडणवीसांकडूनच. हे ह्या सगळ्यातून आपल्याला शिकता येऊ शकतं. बाकी मी पुन्हा येईन पासून सुरू झालेला फडणवीसांचा प्रवास मला मोकळं करा इथपर्यंत येऊन थांबलाय. या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.